गुरुवार को कोम ग्रुप ग्राम पंचायत में बेहद खुशी और उत्साह का वातावरण था। आपको बता दें कि गुरुवार को उप सरपंच पद की नियुक्ति की गई। कोम ग्रुप ग्राम पंचायत में उप सरपंच पद पर जीतेश बाड़ाराम शिसवे की निर्विरोध नियुक्ति की गई, जिनकी नियुक्ति पर पटाखे जलाकर हार तथा पुष्प गुच्छ में देकर खुशी जताई गई। इस दौरान ग्राम पंचायत सदस्य दीपक म्हात्रे, जगन्नाथ सारडेकर, आशा घरत, अनुषा म्हात्रे, ताई पाटिल, शशिकला घरत के साथ कार्यकर्ता अतुल घरत, विठ्ठल गाताड़े, जगदीश घरत, प्रकाश म्हात्रे, नामदेव गाताड़े, बाळाराम शिसवे, प्रवीण घरत, शंभू शिसवे, गोविंद पाटिल, बाळकृष्ण पाटिल, अशोक म्हात्रे आदि कार्यकर्ता भी उपस्थित थे। इस मौके पर अपनी जीत के प्रति खुशी जाहिर करते हुए नवनिर्वाचित उप सरपंच जीतेश शिसवे ने कहा कि शेखा पक्ष ने जो विश्वास दिलाया है उसे मैं बरकरार रखूंगा। आभार मानतो आणि मला आमच्या ग्रामपंचायतमध्ये शेतकरी कामगार पक्षाने जे उपसरपंचपद दिले त्या संधीचा मी सोना करण्याचा प्रयत्न करीन। आणि मला विठ्ठल गाताडे, नामदेव गाताडे याहीसुद्धा मला दुसऱ्या पक्षातून येऊन या पक्षात मदत केली, मला त्याबद्दल त्यांचा पण आभार। आणि कैलास गोपाल म्हात्रे याहीसुद्धा मेहनत घेऊन मला उपसरपंचपद देण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले। जरी ते पडले असले निवडणुकीमध्ये तरी त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे, त्याबद्दल मी आभार त्यांचे जास्तीत जास्त आभार मानतो। इस नियुक्ति पर आनंद व्यक्त करते हुए कार्यकर्ता बाळकृष्ण पाटील ने भी अपनी बात कही। आज ग्रुप ग्राम पंचायत कोणचे जितेश बाळाराम शिसवे हे शेतकरी कामगार पक्षाचे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व माझ्या गावाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी या ग्रुप ग्रामपंचायतीचा सर्व सदस्यांना विश्वासन घेऊन चांगलं काम करतील आणि सदस्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद। इस दौरान अन्य सदस्य तथा कार्यकर्त्यांनी भी अपनी प्रतिक्रिया दी है। आज माझा मुलगा जितेश शिसवे हे एक फुटाने बिनविरोध झाल्याबद्दल मी सर्व सदस्यांचा आणि ग्रामस्थांचा आभार मानतो। आणि याच्या सदस्य आणि ग्राम लोकांनी जे त्या संधी दिलेल्या आहेत त्या संधीचा सोनं करून दाखवा। निवडून आलेले सदस्य आणि सदस्य या जितेश बाळाराम शिसवे याला उपसरपंचपदासाठी जो पाठिंबा दर्शवला आणि बिनविरोध म्हणून निवडणूक झाली त्याबद्दल मी सर्व सदस्य आणि सदस्यांचा तसेच ग्रामस्थांच्या वतीने मी त्याचा हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याला सपोर्ट राहील। कोण गाव की ग्रुप ग्राम पंचायत में जीतेश शिसवे अब उपसरपंच पद पर निर्विरोध नियुक्त हुए हैं, जिनसे ग्रामस्थों को बड़ी उम्मीदें हैं। कैमरामैन रामदास के साथ कर्नाला न्यूज के लिए मंजरी जोशी की रिपोर्ट।